बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज एकवीस मे दोन हजार तेरा साली याच दिवशी अरुणिमाने एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं तिच्या या असामान्य कर्तृत्वाला मानवंदना म्हणून आजची ही गोष्ट गोष्टीचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी कुमार भारती यातील हा पाठ आहे या, या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे गोष्टीचं वाचन असावरी दोषी दोस्तांनो मी अरुणिमा सिन्हा आज तुम्ही गुगलवर शोधलं तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी पण एक सांगू मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही नव्हते धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे लखनौपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव घरी मी आई लहान भाऊ मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले आता भाईसाहेब म्हणजे मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझं अहोभाग्य पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता सी आय एस एफची नोकरी मिळते का बघ म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आलं देखील पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणं भाग होतं अकरा एप्रिल दोन हजार अकराचा हा दिवस लखनौ स्टेशन गर्दीने फुललेलं पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसं बसं चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली गाडीने वेग घेतला आणि माझं विचारचक्र सुरू झालं बस एवढं कागदपत्रांचं काम झालं की झालंच आपलं पक्क अचानक माझं लक्ष वेधून घेतलं ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी त्यांचं लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होतं पण मीही काही कच्च्या गुरुची चेली नव्हते त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवरच बसून राहिला अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले अरुणिमा रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायांवरून धडधडत निघून गेली नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल एकोणपन्नास रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता पण दुसऱ्या पायाचीही दुरावस्था झालेली त्या रात्री तब्बल सात तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लकपणे तिथून सुटकेचा विचार करत होता सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले हादरलेच ते मला अशा अवस्थेत पाहून त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसं रक्त सचिंत झालेल्या डॉक्टर आणि सहकाऱ्यांना मीच धीर दिला डॉक्टर नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांनी स एक युनिट रक्त मला दिलं आणि माझ्या देखतच माझा, माझा पाय कापला गेला इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळंच नाट्य घडत होतं फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये म्हणजेच ए आय आय एम एसमध्ये हलवलं राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काहीही छापून येत होतं तब्बल चार महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते मी आणि माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला जे आज बोलत आहेत माझ्याकडे बोटं दाखवत आहेत त्यांना बोलू दे पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल विश्वास ठेवा कोणाच्याही प्रभावाखाली किंवा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं पण माझं मन थोडंच अपंग होतं गगन भरारी घ्यायचं वेड रक्तातच असावं लागतं जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो हो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं एक सांगू आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा एम्समधून डिस्चार्ज मिळाला साधारणपणे एखादा हात किंवा पाय कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिनोन महिने उठत नाहीत मी दोनच दिवसात उभी राहिले एका पायात घोट्याची हाडं तुटल्याने रॉड घातलेला ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला हो असा माझा अवतार आणि जोडीला भाईसाब आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला मला प्रोत्साहन दिलं त्या म्हणाल्या अरुणिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलेस आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ना ते फक्त स्वतःला सिद्ध करायला जगाला तू कोण आहेस ते दाखवून द्यायला नेहरू भ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुता आशिया खंडातील सर्वोत्तम असावं इथं माझं दीड वर्षांसाठीचं खडतर प्रशिक्षण सुरू झालं छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे जवळपास मरणप्राय कठीण अनुभव ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी ताऊन सुलाखून निघत होते या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणाने लक्षात आल्या सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच आणि चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना साहजिक आहे जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरीभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे माझी काय कथा पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचं मन वळवलं आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी बावन्न दिवसांची एक रोमांचकारी लढाई प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी चार बेस कॅम्प्स करावे लागतात एकदा का तुम्ही कॅम्प चारला पोहोचलात की तिथून शिखर तीन हजार पाचशे फुटांवर आहे पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून त्याला डेथ झोन असं म्हटलं जातं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की चौथ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्प्समध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोका गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे इतकी पुढे की लोकं विचारत मॅडम हर बार आप आगे रहते हो आखिर खाते क्या हो भाई मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती मला नको होती कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं डेथ झोनची चढाई सुरू झाली जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला हाडं गोठवणारी थंडी मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते तुला मरायचं नाही आहे अरुणिमा अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते खरं सांगते आपलं मन जसं आपल्याला सांगतं तसंच अगदी आपलं शरीरही वागतं एकवीस मे दोन हजार तेराला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला अरुणिमा तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे आत्ताच मागे फिर एवरेस्ट तू पुन्हा चढू शकशील शेर्पा मला कळकळीने बजावत होता पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाव और नेव्हर आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखंच होतं की नाही शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभं करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले हा ऐतिहासिक क्षण कॅमेरात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली फोटोसाठी माझा शेवटचा सा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला मी अशी आणि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत चिडत का असे ना पण व्हिडिओ घेतला अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकावला आता मी उतरू लागले होते जेमतेम चाळीस पन्नास पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला एक सांगू लक भाग्य किस्मत डेस्टिनी या असल्या भाकड शब्दांना मी मानत नाही पण फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे जेव्हा मी गुदमरू लागले श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझं होतं म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो माझा दिवस अखेर आला गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवला नेतृत्व गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला मित्रांनो आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही आहे तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं तर जेव्हा ध्येयच कमकुवत असेल तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं बालभारतीमधील या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीत धन्यवाद बाय बाय